आज मात्र काहींना चौकशीला सामोरं जावं लागतं, काहींना नोटिसा येतात. आता राज ठाकरे लोकसभेला किती बोलायचे, तिथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसवलं, काय झालं कुणाच तो एकदम बोलायचे कमी झाले. ही वस्तुस्थिती आहे ना. हे म्हणजे मी थट्टा मस्करी करतो समजू नका, ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज कितीतरी लोकांना अशोक पवारांच्या कारखान्याला 78 and 79 ची नोटीस आली परवा, काहीतरी जमीन ट्रस्टला दिली असं. मी तिथं पण हर्षवर्धन पाटलांनी मेळावा घेतला आणि ते सगळं बोलल्यानंतर मी त्यांना फोन केला. माझे एवढे फोन झाले, 50-55 फोन माझे, आज पण फोन मध्ये ते फोन कधी किती वाजता लावले ते आहे. मी त्याच्यानंतर स्वतः त्यांच्या पुण्याच्या घरी, कुठे माझा पी, मी स्वतः तिथं गेलो, मी गाडीत बसलोय, या शाळेला वर पाठवलं त्यांच्या फ्लॅटवर आणि म्हणलं तू जा फक्त ते घरात आहे त्या बघ आणि तेवढंच बघून ये, मी लगेच वर जातो. वर जातो म्हणजे त्यांच्या फ्लॅट मध्ये. ही माझी भावना, पण त्याही वेळेस ते भेटले नाही. मित्रांनो, त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला होता, ते फक्त आपल्या नावाने पावती फाडतायत. वास्तविक मी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, शरदराव रणपिसे, के सी पाडवी आणि विजय वडेट्टीवार हे सगळे माझ्या बरोबर बसले होते परवा मीटिंगला. सगळ्यांना ते दाखवलं. आता इथं विश्वासराव देवकाते पाटील बसले, मला माहिती नव्हतं, मी काय प्रत्येक जिल्हा परिषदेची मीटिंग पाहत नाही. त्या दिवशी जिल्हा परिषदेच्या मीटिंग मध्ये हर्षवर्धन पाटलांच्या आई वारल्या, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या सगळ्यांच्या आई सारख्याच त्या आहेत. ती जागा मोकळी झाली, तिथं राष्ट्रवादीने जागा लढवली नाही. त्यांची मुलगी चांगल्या मताधिक्याने निवडून झाली, आपल्याच घरातली मुलगी आहे, त्यांची मुलगी काय आपली मुलगी काय सारखीच. तिथं ती जागा भरायची होती, काँग्रेसची होती. काँग्रेसच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांनी एक नाव दिलं, दुसरं नाव यांचं आलं आणि त्या मीटिंग मध्ये काहीतरी यांनी मीटिंगच तकूक केली. तकूक केल्यानंतर पुन्हा मीटिंग काढावी लागली, ती परवा दिवशी झाली. नानाला विचारा अजित पवारनी काय सांगितलं होतं. नानाला सांगितलं तू जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुम्ही आहात, कुणी काही सांगितलं तर राष्ट्रवादीची सगळी मतं अंकिताच्या पाठीशी उभी करायची, तिला निवडून आणायचं सांगितलं होतं. मी नव्हतं विचारलं, त्याला सांगितलं, शिवाजी धवलला सांगितलं. प्रदीपचा फोन आला, त्याला म्हणलं तू जरी जिल्ह्याचा अध्यक्ष असला तरी मी नानाशी काय बोलायचं ते बोलीन, मी तुम्हाला हेच सांगितलं गेले. आणि म्हणलं त्यांच्या आजीची जागा त्यांची नात गेली तरी आपल्याला चालतंय. लास्ट क्षणाला अंकिताने फॉर्म काढून घेतला आणि नंतर कोण झुरंगी काय दत्ताजी त्यांनी फॉर्म काढून घेतला, काही आपला संबंध नाही. परंतु काय केलं जातं, काही सांगायला राहिलं नाही की राष्ट्रवादीने केलं. अरे काय राष्ट्रवादीने केलं, कशाला आम्ही करू. आणि सोनियाजी आणि पवार साहेब काल का परवा बसले होते दिल्लीत, स्वतः काल पृथ्वीराज चव्हाण म्हणले की जरा थांबा मार्ग निघतोय. आम्ही एवढंच म्हणत होतो की तिथं इंदापूर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि दत्ता भरणेबरोबर पण अन्याय करू नका आणि शेजार धर्म पाळण्याच्या करता हर्षवर्धन पाटलांच्यावर पण अन्याय करू नका. एकाला एमएलसी एकाला एमएलए करा. दोघांच्या कोट्यातन जी पहिली जागा ही ती एमएलसीची जागा त्याला देऊन टाका. दोघांचा म्हणजे आपला आणि काँग्रेसचा कोटा. आणि दोघा नेत्यांनी कबूल केल्यावर काय आणि एखादी आमदार व्हा. एमएलसी काय आणि एमएलए काय दोघांना काम करण्याचा अधिकार सारखाच असतो. उलट एमएलए एमएलए वाल्याला सारखा नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे मी हसलंच नाही, हसलं 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 ते असलं करावं लागतंय. एमएलसी वाल्यांनी काय बघितलं नाही बघितलं तरी चालतंय ती काय, पण ही पद्धत आहे. पण आज जाणीवपूर्वक एक वातावरण असं तयार केलं. मी कधी ठीक आहे हर्षवर्धन पाटलांचे माझे राजकीय काही मतभेद असतील, परंतु अनेकदा आम्ही जवळ आल्यानंतर एकत्र गप्पा मारलेल्या आहेत, एकत्र चर्चा केलेली आहे. आता ते लोकांना इतकं अंगवळणी पडलं की लोक म्हणतात राव हे बोलतात ते की जवळ आले की वेगळं करतात. आता आम्ही काही दोघांचे बांध रेटलाय,
का काय भांडणं आहेत आमची, पक्षाचं ते काम करतात, पक्षाचं मी काम करतो, ही बाब देखील तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. मी मुद्दा मी आज हे पहिल्यांदा बोललो, आजपर्यंत मी बोललेलो नव्हतो, आणि ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या, त्याच्यातलं येतकिंचितही कुठलं खोटं नाहीये. पण कारण नसताना तशा पद्धतीचं एक वातावरण त्यांनी शब्द पाळला नाही. उलट पवार साहेबांनी इस्मा म्हणून एक संस्था आहे, हर्षवर्धन पाटलांच्या मुलीला राहुल रोहित पूर्वी अध्यक्ष होता, त्या कमिटीवर घेतलंय दिल्लीच्या. आता हर्षवर्धन पाटलांना व्हीएसआयवर साहेबांनी घेतलंय, आणि साखर कारखाना संघात पण मला वाटतं स्वीकृत डायरेक्टर का काहीतरी घेतलेलं आहे. उलट अनेकदा पवार साहेब सहकारातल्या काही चर्चा असल्या तर त्यांना घेतात आणि चर्चा त्या ठिकाणी करतात. त्याच्यामुळं काही वेगळ्या पद्धतीचं एक वातावरण तयार करून, काहीतरी गैरसमज समाजामध्ये पसरून, कुणाला तरी कृपा करून बदनाम करण्याचा प्रयत्न. आणि पवार साहेबांना तर या वयात साहेबांचं तर पूर्ण राजकारण तुम्ही उघड्या डोळ्यांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे. पवार साहेब देखील सगळ्यांना कसं वागवतात हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून या गोष्टीचा उल्लेख मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी केला. आज सोमेश्वर सहकारी